नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, गर्ल्स ऑडिओ स्टोरी टेलिंग या कार्यक्रमात मी प्रेरणा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते। मित्र मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारफळ येथे इयत्ता चौथीया वर्गात शिकणाऱ्या कार्तिकी काकासाहेब घुटे हिच्या आवाजातील ही सुंदर गोष्ट। नमस्कार, माझे नाव कार्तिकी, मी आता चौथी मध्ये शिकते। मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट घेऊन आले। गोष्टीचे नाव आहे शेतकरी आणि बगळा। एक शेतकरी होता, त्याने आपल्या शेतात धान्य पेरलं होतं। त्या धान्याची रोप मोठी होऊन त्यांना कणस लागली होती। शेतात उत्पन्न भरपूर मिळणार या आनंदात शेतकरी होता। पण एक दिवस अचानक पक्ष्यांचा मोठा थवा शेतात आला, कणसातील धान्य खाऊन उडून गेला। असं रोजच होऊ लागलं, शेतातील धान्याची नासाडी होऊ लागली। शेतकऱ्याला पिकाची काळजी वाटायला लागली। त्यावर त्याने उपाय करायचा ठरवला। त्याने शेतात जाळं पसरलं। नेहमीप्रमाणे पक्षी धान्य खायला आले आणि त्या जाळ्यात अडकले। त्या दिवशी प्रथमच एक बगळा त्या पक्ष्यांच्या थव्याबरोबर उडत उडत शेतात आला होता। इतर पक्ष्यांबरोबर तो बगळा त्या जाळ्यात अडकला। शेतकरी जाळ काढायला आला तेव्हा तो बगळा म्हणाला, हे शेतकऱ्या, तू मला या जाळ्यातून मुक्त कर। माझा काहीच दोष नाही, मी आज शेतात आलो आहे, अजून दाणा खाल्ला सुद्धा नाही। त्यावर शेतकरी म्हणाला, ते मला काही माहिती नाही, पण तू माझ्या शत्रू बरोबर होतास तेव्हा मी काही तुला सोडणार नाही। असे म्हणून शेतकऱ्याने त्या जाळ्यातील सर्व पक्ष्यांबरोबर त्या बगळ्याला जाळ्यात बांधून नेले। तात्पर्य, कधीही वाईट लोकांशी संग ठेवू नये। धन्यवाद। माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजची गोष्ट कशी वाटली? छान वाटली ना? तुम्हाला नक्की आवडली असेल। आपल्या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची शतशः आभारी आहे। धन्यवाद।